कुठवर आली तुझी कादंबरी? तुझ्या वटलेल्या कल्पनाशक्तीला पुन्हा काही पालवी वगैरे फुटायला लागली का? नाही हो, पण त्याआधी माझ्या पुढे एक मोठं थोरलं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अरे बापरे, बोल कसलं प्रश्नचिन्ह आहे? म्हणजे असं की एवढी मोठी कारखानदारी इथं अशी स्थिर झाल्यानंतर तुमचा त्याविरुद्धचा लढा आता इतिहास जमा झाल्यासारखा नाही का? बेटा, गोष्टी इतिहास जमा झाल्या की त्या संपतात ही एक भ्रांत कल्पना आहे. या सृष्टीत काहीही नष्ट होत नाही, फक्त संक्रमित होत. कृतींचे परिणाम होतात, बीजांचे वृक्ष बनतात, मातीचं सोनं होतं आणि सोन्याची माती सुद्धा होते. इथल्या या भूमीत कारखानदारीच्या रूपाने जे पेरलं गेलंय ना, ते आत्ता कुठे उगून वर तोंड काढायला लागलंय. पण म्हणजे याचाच अर्थ असा की कारणाविरुद्धची मुख्य लढाई आता संपली आहे आणि परिणामांबरोबरचा मुकाबला तेवढा शिल्लक उरलाय, होय ना? हे बघ, तुझ्या विचारात दोन तार्किक दोष आहेत. एक तर आज जिथे जिथे म्हणून मानवी संस्कृती अस्तित्वात आहे तिथं तिथं हे युद्ध सुरू झालेलं आहे. इथे घडली ती त्यापैकीच एक, पण तुलनेनं अगदी छोटीशी चकमक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही रोगाशी झगडा हा मूलतः त्याच्या कारणाशीच असतो. कारण नाहीसं केल्याखेरीज कुठला रोग बरा होतो सांग ना मला. पटलं मला. पण आज इथे तुमच्या वाट्याला निष्क्रियतेशिवाय आणि इथल्या लोकांच्या वागण्यामुळे होणाऱ्या मनस्तापाखेरीज दुसरं काय येत आहे? उदाहरणार्थ 15 दिवसापूर्वी त्या बळीरामाबरोबर झालेलं समजलं. नाना, बरंच आयुष्य सैन्यात गेल्यामुळे कसलीही दगाबाजी, बेशिस्त, घाणेरडेपणा, उर्मटपणा असल्या गोष्टी नाही सहन होत मला. आणि त्याचाच परिणाम होऊन जर का माझ्या रक्तदाबाच्या विकारानं केव्हा उसळी मारली की काही वेळा मी काय करतो याचं भानच मला राहत नाही. पण ते काहीही असलं, ते शेवटी मी एक सैनिक आहे. वाटेल ते झालं तरी माझी जागा मी सोडणार नाही, हातातलं शस्त्र मी खाली टाकणार नाही. मी वाट बघतोय फक्त संधीची. पण तुमच्या हातात शस्त्र आहेच कोणतं? अरे एकच नाही, अनेक आहेत. माझी बुद्धी, माझी वाणी, माझा निग्रह, माझी निष्ठा आणि वेळेला प्राणाची ही बाजी लावण्याची माझी सिद्धता. पण तो प्रयोग एकदा झालाय करून मग पुन्हा नाही करतायत? तो फासा माझ्या हातात आहे, तोवर मी वाटेल तितक्या वेळा त्याचं दान टाकू शकतो. नाही ना, पण तुला मला एक गोष्ट बजावायची आहे. तुझी संकल्पित कादंबरी हा इथल्या या लढ्याचा इतिहास असला पाहिजे, माझं चरित्र नव्हे. साहेब, आज पुन्हा बळीराम आलाय. अरे मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय? पण तू बाहेरच कसं काय थांबलाय? आत पाठवून देते ना. अहो तेच तरी प्रीत आहे साहेब, साहेबांना विचारून ये म्हणून तोच म्हणलाय. असं असं म्हणजे कमालच आहे म्हणायची. ठीक आहे, चला येऊ द्या. पर साहेब काळजी घ्या बरं का. तू त्याला पाठवून दे लक्ष्मण. हा, राम राम साहेब. राम राम बळीराम. हे बघ, तू पुढे काय बोलण्याच्या आधीच मी स्वतःच्या मनाशी पक्का केलेला एक विचार तुला सांगून टाकतोय, तो नीट ऐक. हा, तुम्हा लोकांना तुमच्या आणि माझ्याही घराचा परिसर स्वतःच्या विष्ठेनं घाण करायचाच असेल तर तुम्ही ते काम बेलाशक चालू ठेवावं. या बाबतीत माझ्या हातून पुन्हा कोणतीही आगळीक होणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा. नका नका साहेब, असलं वंगाळ बोलू नका साहेब. त्यांना माझ्या काळजाचं लसक तुटलं का होत्या साहेब? अरे उठ उठ बळीराम उठ. अरे एकदम एवढा बदललास कसं ना तू? आणि माझे पाय कशासाठी धरतोय वेड्या? साहेब, या कारखानदारी पायी इथल्या लोकांना उद्याचे भोगावं लागणार आहे. ते जसं काही तुम्हाला स्वप्नात अगोदर दिसलं होतं की काय? अहो त्या टायमाला तुम्ही आम्हाला धोक्याचा इशारा देत होता, पण आम्ही अडाणी माणसं, मतलबी कारखानदार आणि तसलंच पुढारी, समद्यांनी मिळून त्याची वाट लावून टाकली बघा पार. आपण शेवटी आज आमचं पाप आमच्या समोर भूतावानी उभं राहिलं तेव्हा तुमची खरी वळख पटली साहेब आम्हाला. अरे पण म्हणजे नक्की घडलं तरी काय साहेब? अहो जशी काही समजा जगातली घाण गोळा करून आणून हे कारखानेवाले ते आपल्या या नदीत बेगुमान पण सोडतात म्हणजे. आणि आता आज अशी येळ आली आहे की हा प्रकार ताबडतोब थांबविला नाही तर इथून खालच्या कित्येक गावाच्या मसलवटी झाल्याबिर राहायच्या नाही साहेब. काय सांगतोस का तू बळीराम? आणि माझ्या कानावर यातली एकही गोष्ट आली नाही कशी? आता काय सांगायचं आणि काय नाही साहेब, लई दिस नाही झालं. या नदीच्या खालच्या अंगाला 7-8 मैलावर सांगवी गाव आहे का? हो, तिथं माझा भाऊ राहत, दाखला भाऊ. हां, 8-1 दिवस झालं साहेब, त्याची 2 चांगली हस्ती खेळती पोरं एकाएकी आजारली.
आणि तालुक्यातले डॉक्टरला आणून दवापाणी करेपर्यंत सुधी एकटा दुखण्यानं त्यांना दम नाही खाऊ दिला साहेब. सांगतो का तू? अहो आमच्या डोळ्या देखत तडफडत टाचा घासीत त्यांनी मान टाकले. काय सांगावं आता साहेब, आणि जवळपासच्या गावातनं बी अशा केसी झाल्यात आणि आता आमच्या लोकांच्या झोपा उडाल्यात. डॉक्टर लोक म्हणतात या कारखान्यातल्या घाणीमधला एक हार नदीच्या पाण्यात उतरलाय आणि ते पाणी आम्ही पितोय, त्यातली मासळी खातोय आणि म्हणून त्याची बाधा आम्हाला जडती. हा आता सांगावा गेलाय म्हणतात कलेक्टरला. पर नाही साहेब, आता आता आमचा सरकारवरचा विश्वासच उडालाय बघा, आणि आम्ही बी या परिस्थितीत काय करावं ते बी सुधरत नाही. मग आम्ही समजा गावकऱ्यांनी सभा घेऊन ठरवलं, आता तुमच्याकडेच धाव घ्याय. अरे पण बळीराम कसंही झालं तरी आज खात्रीच्या रोजंदारीमुळे कारखानदारांची मिंधी बनलेली माणसं आहात तुम्ही. समजा तुमच्या नेतृत्वासाठी मी पुन्हा उभा राहिलो तर तुम्ही अखेरपर्यंत माझ्या पाठीशी उभे राहाल याचा विश्वास मी कसा बाळगायचा? आणि ते सुद्धा एकदा तुम्ही मला तोंडाशी पाडलेला असता ना. बरोबर बरोबर आहे साहेब तुमचं, तुम्हाला वाटतंय ना ते चूक नाही म्हणत मी, पण एकच सांगतो पुन्हा तसली आघाडी आमच्या हातून झाली का तर तुम्ही तुमच्या पायतरान या बळीरामचा थोबाड फोडायचं. हा समद गाव वाल मोठा मोर्चा घेऊन तुमच्याकडे येतात, त्यांना सामोरं जा साहेब, त्यांना सामोरं जा, त्यांना वाट द्यावा साहेब. अहो तुमच्या तोंडच्या चार शब्दाचा दिलासा त्यांना लई आहे बघा. चला चला साहेब चला. संपली सभा साहेब. हो संपली. अरे पण नयनाचं काय पत्ता आहे? सभेला जाताना माझ्या बरोबर होती, सभा संपल्यावर बघतो तर पत्ताच नाही. घरी आली का ती? हा त्या काय आत आहेत, आल्या धरणं त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याला खळच नाही. असं नयना, ए नयना बाहेर बघू आधी. बाईस रे बस माझ्यासमोर बस बाईस. अगं एवढं रडतेस कशासाठी दादा? आजच्या भाषणात तुम्ही सरकारला अखेरचा इशारा दिला ना, ते ऐकल्यापासनं यांना हे सारखं असं गलबलून येते. हे बघ नाही ना, सैन्यात असताना जेव्हा जेव्हा युद्धावर जाण्याचा प्रसंग मला आला त्या प्रत्येक वेळी माझ्या पत्नीनं डोळ्यातून पाण्याचा टिपूसही न काढता मला निरोप दिला होता. आणि तू तर माझ्या नात्याची नाही गोत्याची पण नाही, माझ्या मते तुला असं गुंतायचं कारणच काय दादा? हे बघ खरं म्हणजे आता तू तुझ्या घरी परतायला हवंस शक्य तितके लवकर. त्या घरी फक्त सावत्रांचाच गोतावा आहे, ते घर माझं नाही. अगं मग इथं कोण आहे? मी एक सर्वस्वी परका माणूस. नाही दादा, तुमच्यामध्ये माझ्या दिवंगत वडिलांना मी पाहते. जागृती मासिकासाठी तुमची मुलाखत घ्यायला आले ना मी इथे, तेव्हा अगदी त्या क्षणापासून माझी भावना आहे. वेडी असतो. हे बघ मी आहे फक्त तुझ्या संकल्पित कादंबरीमधलं एक पात्र, तशीच तुझीही अलिप्त भावना असायला हवी. शिवाय कोणास ठाऊक या जगातले माझेही दिवस आता भरत आले असतील. या विषबाधेच्या प्रकरणात सरकारनं दोषी कारखान्यांविरुद्ध येत्या 15 दिवसात कारवाई केली नाही तर मुंबईत सचिवालयासमोर प्राणांतिक उपोषणासाठी जाऊन बसण्याचा माझा आणि इथल्या काही कार्यकर्त्यांचा पक्का निर्धार झालेला आहे. माझा पण या लढ्यात अखेरपर्यंत तुमची सोबत करण्याचा. काय होय दादा? लक्ष्मण बघ बरं कोण आले ते. या बसा. नमस्कार दादासाहेब. नमस्कार. मी दादासाहेब जगदाळे, गृह राज्यमंत्री. नाव ऐकून आहे मी तुमचं, पण प्रत्यक्ष भेटीचा योग आजच येतोय. बसा ना. दादासाहेब हा आमचा भाग्ययोगच म्हणायचा. अहो आमच्या मुख्यमंत्र्यांचे भाऊसाहेबांचे आपण पिताश्री, म्हणजे आम्हाला वडिलांसारखेच.
तेव्हा नमस्कार करतो. अरे अरे हे भलतंच काय करताय? अहो आपण राज्याचे गृहमंत्री. उद्या कदाचित याच हाताने मला गिरफ्तार करण्याच्या हुकमावर आपल्याला सही करावी लागणार आहे. नाही नाही दादासाहेब तसं होणार नाही. अहो आपल्याशी चार शब्द समक्ष बोलण्याची संधी मला मिळाली ना तर ती वेळ मी येऊच देणार नाही अशी भाऊरावांच्या समोर प्रतिज्ञा करूनच मी इथं आलोय. असं म्हणजे ही प्रतिज्ञापूर्ती आपण हमखास करू शकाल असा विश्वास तुमच्या मुख्यमंत्र्यांना वाटला म्हणायचा? आता तसं अगदी स्पष्ट शब्दात त्यांनी बोलून दाखवलं नसलं तरी त्यांनी मला परवानगी दिली आहे याचा अर्थ समजलं. मी समजलं समजलं. बोला आता आपण. त्याचं काय आहे दादासाहेब? आजकाल खेड्यातल्या लोकांचे लोंढे रोजगारीसाठी शहरांच्याकडे वाढत्या संख्येनं येऊ लागल्यानं शहरामधलं जीवन अगदी घुटमरायला झालंय. तेव्हा आता ही समस्या सोडवण्यासाठी उद्योगधंदेच ग्रामीण भागात नेण्यावरून सरकारपुढं दुसरा पर्यायच नाहीये. म्हणून इथल्या गोरगरिबांच्या जीवाशी हा खेळ तुम्ही मांडला हो? नाही म्हणजे काय आता नवीन धोरण राबवायची म्हणजे सुरुवाती सुरुवातीला असं थोडस व्हायचंच. असं सुरुवातीला थोडं ठेचकाळत पण हळूहळू शहाणं होत पुढच्या वाटेला लागायचं. हा म्हणजे लोकांनी ठेचा खायचा आणि शहाणं तुम्ही व्हायचं असंच ना? नाही त्यापेक्षा तुम्ही मंडळींनीच आधी शहाणपण शिकवून मगच राज्य चालवायला बसावं हे जास्ती चांगलं नाही का गृह राज्यमंत्री? म्हणजे काय दादासाहेब म्हणजे आपण अगदी लोकशाहीच्या गड्ड्यालाच हात घातलात बुवा. लोकशाही म्हणजे केवढा महान विषय. आता त्या रानात आत्ता कशाला शिरायचं आपण? आज आपल्या समोर कोणती समस्या उभी आहे? बरोबर बोलत माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. शहराकडे लागलेली लोकांची रीग कशी थांबावी, ग्रामीण भागातली बेकारी कशी नाहीशी करावी, पर्यावरणाला इजा पोहोचणार नाही अशा रीतीने उद्योगधंद्यांच्या वाढीचं नियोजन आणि नियंत्रण कसं करावं यातला सुद्धा प्रत्येक विषय आपापल्या परीने महत्त्वाचा आहे. पण आत्ता आपल्यापुढे प्रश्न हा आहे की लोकांच्या जीवितला धोका उत्पन्न होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ लागलेल्या इथल्या नदीच्या पाण्यातलं प्रदूषण ताबडतोब बंद व्हावं यासाठी सरकार कोणती तातडीची उपाययोजना करत आहे? आता दादासाहेब सरकारनं काही पावलं उचलीत आहेत की? म्हणजे उदाहरणार्थ दगावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाईच्या रकमांचं वाटप, मोफत औषधोपचार, चांगल्या पाण्याचा बाहेरून मुबलक पुरवठा हे सगळं सुरूच झालंय की? म्हणजे आता कारखान्यांची चौकशी हे तज्ज्ञांचं काम म्हणजे अर्थातच वेळ खाणार. हे बघा त्यासाठी 15 दिवसांची मुदत आम्ही तुम्हाला देतो आहोत. एवढी अवजड कारखानदारी अवघ्या 2 वर्ष तिथं आणून उभी करणाऱ्यांना या कामासाठी एवढी मुदत पुरेशी व्हायला काहीच हरकत नाही मला वाटतं. साहेब मी आपल्याला शब्द देतो की मुख्यमंत्री जातीनं या प्रश्नात लक्ष घालत आहे आणि लवकरात लवकर त्याचा निचरा त्यांना करायचा आहे. तेव्हा त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकावा आणि मुदतीचा आग्रह धरू नये अशी माझी आपल्याला अगदी नम्र विनंती आहे. अहो कसं झालं तरी ते आपले चिरंजीव मंत्रीजी. आमच्या नात्याचा विषय कृपा करून आपण यात आणू नये. माझ्या दृष्टीने या बाबतीत दिरंगाई म्हणजे भ्रष्टाचाराला निमंत्रण. या कारखानदारांविरुद्ध कडक कारवाई केली तर ग्रामीण भागात जाण्याच्या विचारात असलेले इतर कुणी कारखानदार आपली पावलं मागं घेतील ही भीती कदाचित त्यामागे असेल. पण ते काही असो 15 दिवसात सरकारनं कोणतीही परिणामकारक कृती केली नाही तर 16व्या दिवशी मी मुंबईमध्ये सचिवालयासमोर प्राणांतिक उपोषणासाठी ठाण मांडणार आहे हे आपण निश्चित समजावं. सांग भलं म्हणजे मुख्यमंत्र्यांना आता मी तोंड तरी कसं दाखवायचं ही एक नवीनच समस्या माझ्यासमोर उभी ठाकली म्हणायची. राजकारण म्हणजे दुसरं काय असतं जगदाळे साहेब? समस्यांची अंडी घालून ती उबवत बसायचं आणि त्यातून पुन्हा नव्या समस्यांना जन्म द्यायचं. नका नका दादासाहेब. अहो विरोधी पक्ष आणि वर्तमानपत्रवाले आमची असली धुलाई रोजच करतायत पण निदान तुमच्यासारख्या आमच्या घरातल्या वडीलधाऱ्याने सुद्धा त्याला अगदी काठीनं वडवायला जर सुरुवात केली तर आम्ही आता कुणाच्या तोंडाकडे बघायचं? विचार करा दादासाहेब. मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष जन्मदाता जर उद्या आमरण उपोषणाची बैठक घालून सचिवालयाच्या दारात बसला तर काय होईल? अहो मुख्य प्रश्न तर दूरच राहील आणि लोक बाप लेकाच्या पवित्र नात्याची टिंगल करतील, तमाशा बघायला गर्दी करतील. मंत्रीजी मी एक लष्करी माणूस आहे. कोणताही निर्णय पूर्ण विचारांतीच घ्यायचा आणि मग तो शेंडी तुटवा पारंबी अशा जिद्दीनं तडीला न्यायचा असा माझा खाक्या असतो. तेव्हा माझं मन वळवण्याच्या प्रयत्नात आपला अमूल्य वेळ कशाला खर्च करताय आपण? नाही पण आल्यासारखा आपला पाहुणचार मात्र मला करू द्या.
आपण काय घ्याल? चहा, कॉफी, थोडासा नाश्ता? नाश्ता कशाला दादासाहेब? अहो, आपल्याकडून फक्त नाश्ता घेऊन आलो असं सांगायचं कमी आता भाऊसाहेबांना? तेव्हा राहू द्या नाश्ता, मोठ्या आशेनं आलो होतो मी, पण आता जातोय हात हलवीत परत अपयश घेऊन, काय करायचं? मर्जी आपली. नाना, ए नाना, अगं बाहेर बघतेस का कोण आले ते? लक्ष्मण जागेवर दिसत नाही, बघ बघू. बघते हा. या ना दादा, मी तयार झाले हा, निघायची वेळ झाली की मला हाक द्या. बर. धना, कोण रे ही पोरगी? तुझ्याकडे केव्हा तरी बघितल्यासारखी वाटते. नयना सुळे, पुण्याची एक लेखिका आहे, आमच्या या लढ्यावर कादंबरी लिहिते. पण आज तू कसं काय इकडे फिरकलास? सरकारला तू दिलेली मुदत काल मध्यरात्री संपली. हो, म्हणूनच पुढच्या मोहिमेवर निघण्यासाठी सामान बांधून तयारीत बसलं मी. त्या बॅग्स बघितल्यास? हां, म्हणूनच मुद्दाम आलोय. धना, या संघर्षामुळे माझ्याबद्दल तुझ्या मनात उत्पन्न झालेला दुरावा तुला एक क्षणभरही सोडता आलेला नाही. पण मला मात्र माझ्या आयुष्यात केव्हा तरी एकदा जुळलेल्या आपल्यामधल्या त्या मैत्रीच्या धाग्यांची ओढ आजही वारंवार जाणवते. हा मानभावीपणा मला न समजण्यात का मूर्ख समजतोस की काय संतोष? हे बघ, आता माझी भावना तुला अप्रामाणिक वाटत असेल तर नाईलाज आहे, पण हा मैत्रीचा विषय क्षणभर बाजूला ठेवून मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे धना. अरे, कारखानदारीमुळे काही अनिष्ट गोष्टी घडत असल्या तरी फायद्याच्या कलमांचा मात्र तुम्ही काहीच विचार करू नये आणि फक्त प्रदूषणावरच एकसारखा अवास्तव भर देत राहावं हा आम्हा कारखानदारांच्यावर अन्याय नाही का? अरे, पण आपल्या उद्योगामुळे इतरांच्या जीवित वित्ताला धोका पोहोचणार नाही हे पाहण्याची किमान व्यावसायिक नीतिमत्ता तुम्हाला सुद्धा सांभाळता येऊ नये? अरे, पण कसल्याही गैरसोयी वाचून फक्त वस्त्रगाळ फायदेच आपल्याला मिळाले पाहिजेत असा हट्टाग्रह समाजाने तरी का धरावा? चालती बोलती कमावते हातांची माणसं जीवानीशी जावीत हा काय साध्या गैरसोयीचा फालतू मामला आहे? कुणाच्या तरी चुकीमुळे, बेफिकिरीमुळे आज लक्षावधी माणसं किड्या मुंग्यांचं मरण रोज भोगतायत. कुणासाठी किती रडणार तुम्ही? असली बधिरता माणसाच्या माणुसकीला शोभा देणारी गोष्ट नाही आहे संतोष. पण मग यावर उपाय कोणता? तुझं आमरण उपोषण? धना, अरे कशासाठी तू आपला सोन्यासारखा जीव असा उधळून टाकायला निघालाय? संतोष, पंटीच्या उलेश्या ज्योतीत भोवतालचा सगळा अंधार खाऊन टाकण्याएवढं प्राण जरी नसला ना, तरी त्या कामासाठी तर अनेक पंटांना ज्योती पुरवण्याची ताकद तिच्यापाशी असते, विसरू नकोस. अरे, पण धना, या उपोषणापायी दुर्दैवानं तुझं खरंच काही बरं वाईट झालं तर त्याला मीच कारण झालो ही बोच आयुष्याच्या अंतापर्यंत मला टोचत राहील. अरे, तसं असतं तर माझ्या या आधीच्या उपोषणाच्या वेळी तिथं तुझा कारखाना उभा करण्याचा विचार तू रद्द केला असतास. तुझा मित्र म्हणून मी एकाकी, तर कारखानदार म्हणून इतरांच्या खोक्यात. हे बघ, माझी ही ओढाताण तू समजून घ्यायला हवी. काय समजून घ्यायला हवं? काय समजून घ्यायला हवं? माझ्या समोर तुझ्या तोंडावर मैत्रीचा मुखवटा तर कारखानदारांच्या घोळक्यात माझा वैराचा हेच. पण तुला ठाऊक आहे संतोष, कायम मुखवटे घालूनच वावरणाऱ्या माणसाला त्याचा स्वतःचा असा चेहरा सुरत नसतो. पण धना, हे बघ तू. साहेब, बाहेर पोलीस इन्स्पेक्टर आल्यात, अर्जंट काम आहे म्हणतात. माझ्याकडे पोलीस इन्स्पेक्टर? ठीक आहे, घेऊन येताना. या इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार साहेब, आपल्यावर हा हुकूम बजावायचा आहे. माझ्यावर हुकूम? हो. ओ डॅम दिस कॉर्स. येतो साहेब. धना, कसला हुकूम आहे रे? कसला हुकूम? जसा काही तू त्या गावचाच नव्हेस आहे. म्हणजे? मी समजलो नाही. पण तुझं हे नाटक मात्र मला पुरतं उमजलं संतोष. नाटक? माझ्या आणि माझ्या बरोबरच्या इतर सत्याग्रहींच्या मुंबई प्रवेशावर बंदी घालणारा हा हुकूम हे सरकार आणि तुम्हा लोकांच्या मधल्या संगनमताचं कारस्थान आहे. अरे, आणि म्हणूनच तू आता इथं आलायस त्याची अंमलबजावणी वेळेवर होते का नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी. अरे काय, हा भलताच गैरसमज तू करून घेतोय. डबल क्रॉसिंग स्क्रॅम्बल. गेट आउट. अरे, माझा आणखी नंतर बघू नको संतोष. आय से गेट आउट. ऑलराईट, ऑलराईट.
साहेब चलायचं ना साहेब, आम्ही तयार आहोत बघा. आपण निघणार तर आहोतच, पण मित्रांनो लक्षात ठेवा, मुंबईत पाऊल ठेवण्यापूर्वीच आपली धरपकड होणार आहे. तसा सरकारी हुकूम आता इतक्यातच माझ्यावर बजावण्यात आला आहे. आणखीन एक गोष्ट, अटकेच्या त्या क्षणापासूनच आपण आपलं उपोषण सुरू करायचं आहे. साहेब आपला कुठला भी हुकूम आम्ही खाली पडू देणार नाही. गुड. नाही ना बेटा, आता मात्र तुला बरोबर येऊ देण्याचा विचार रद्द करणं मला भाग आहे. होय लक्ष्मण, हिला पुण्याच्या एस टी मध्ये बसवून देण्याची जबाबदारी तुझी. नाही दादा नाही. हे बघ, माझी मुलगी म्हणून अचानक माझ्या आयुष्यात आलीस, चार दिवस माझ्या या झोपडीला घरपण दिलंस. मे गॉड ब्लेस यू माय चाइल्ड, अशीच उमेदीने जग. लेखिका म्हणून मोठं नाव मिळव, माझे आशीर्वाद आहे तुला. दादा मला या लढ्यात पूर्णपणे सहभागी व्हायचं. तुमचे आशीर्वाद तर हवेच आहेत, पण ते या लढ्याला पाठ दाखवण्यासाठी नाही. मी पण तुमच्या बरोबर अशीच खंबीरपणानं येणार आहे. चला दादा.